आधी कोरडा दुष्काळ, मग ओला दुष्काळ आणि आता घुरट्या चोरांचं संकट, या संकटांच्या मालिकांचा संगमनेरमधील शेतकरी आता सामना करतायत. संगमनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी सध्या यामुळे त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुष्काळावर मात करत कसबस डाळिंबाचं पीक संगमनेरच्या रमेश वाकळे या शेतकऱ्यांनी उभं केलं. परतीच्या पावसानं डाळिंबाला एवढं झोडपलं की डाळिंबाला एक फुलही ठेवलं नाही, आणि त्यात कमी म्हणून की काय भुरट्या चोरांनी वाकळे यांच्या शेतामधील दोन पंप रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काढून घेतलाय. संगमनेर तालुक्यातील कोठे बद्रुक, पिंपळदरी, बोरबन, घारगाव या गावात चोरट्यांनी कृषी पंप चोरण्याचा आता धडाकाच लावलाय. वाकळे हे प्रशासनाला याची दखल घ्यावी अशी मागणी करतायत. त्यामुळे हे भुरटे चोर नक्की आहेत तरी कोण हे शोधून काढण्याचं आव्हान आता पोलीस प्रशासनापुढे आहे. काय झालं, एक तर ओल्या दुष्काळामुळं डाळिंबाचं एवढं नुकसान झालंय, अतिवृष्टीमुळं संपूर्ण बहार आमचा पूर्ण वाया गेलेला आहे, आणि त्याच्यात ह्या भुरट्या चोरांनी एवढा सुळसुळाट केला की आमच्या जवळजवळ 10-11 हजाराच्या 2 मोटरी चोरीला गेलेल्या आहेत. शेताचं जे कुंपण आहे, शेडनेट लावली ती शेडनेट कापून नेलेली आहे. आणि एक तर ह्या ओल्या दुष्काळामुळं आम्ही एक तर जर्जर झालेलो आहे खूप, इतकं नुकसान झालेलं, ते सुसुने चोरट्यांचा एवढा धुमाकूळ वाढला आहे का, ते मोटारी ज्या शेतात पडलेल्या वस्तू काय असेल ते घेऊन जात आहेत. बरं काय, बरं कुठले हे चोरी काय? साधारण आसपासचे जवळचेच असावा कोणीतरी माहितीतले, म्हणजे ज्यांनी पूर्ण ते इथली माहिती घेऊनच त्यांनी ते चोरी केलेली आहे. बरं मला सांगा, आता ह्या चोरांचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे ना. आता आज माझं चोरीला गेलं, उद्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं सुद्धा चोरीला जाईल ना, आणि त्यांचं आणखीन मोठी चोरी करण्याचं धाडस तयार होईल. आज ही चोरी झाली, उद्या आणखीन मोठी चोरी करणार ना ते. त्यांच्या दहशत बसलीच पाहिजे. 2 मोटरी गेलेल्या आहेत चोरीला. पोलीस प्रशासनाशी हीच मागणी की ह्या चोरांवर त्यांनी म्हणजे आळा घालायला पाहिजे. अशा भुरट्या चोरांना दहशत पोलिसांची पाहिजे. हे रात्री अपरात्री, एक ते रात्रीची लाईट एक तर शेतकऱ्यांना इतका त्रास येते रात्रीच्या लाईटीचा, रात्रीचं येऊन पाणी भरायचं, ह्या चोरांची दहशत, भीती वाटती त्याच्यात. हे म्हणजे अनेक संकट आहे, पावसाचं संकट एक झालं तर लाईटचं संकट, तर कधी ओला दुष्काळ, या सर्व याच्यातून डाळिंब उत्पादक शेतकरी हा आपला मार्ग काढत आपलं पीक हे उत्पादन करीत असतो, त्याला जोपासत असतो. पण अलीकडच्या काळात संगमनेर तालुक्यामध्ये या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मोटरींवरती भुरट्या चोरांची नजर आहे, आणि अनेक मोटरी या चोरांनी आपल्या हस्तगत केलेल्या आहेत, पळून नेलेल्या आहेत. त्यामुळे आता डाळिंब शेतकरी हा आसमानी संकटाला नाही तर ह्या भुरट्या चोरांच्या संकटाला सामोरे जातोय, आणि ह्या चोरांचा लवकरात लवकर शोध पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी प्रमुख मागणी आता हा डाळिंब उत्पादक शेतकरी करू लागलेला आहे. आदेश वाकळे, MKN न्यूज, संगमनेर.